सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले. काल रात्रीपासून डाव्या कालव्यातून 500 क्युसेक पाणी सोडलं गेलं आहे. सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सुरू असतानाच आता शेतीसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात आलं आहे. हे पाणी 11 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे अशी माहिती प्रशासनाने दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत काल कालवा सल्लागार समिती बैठक झाली. यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतीसाठी पाणी सोडण्याची सूचना केली होती. त्यानुसार रात्रीपासून डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलेलं आहे. यावर्षी पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे. सध्या उजनी धरणात 5.34 TMC इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या हंगामातील शेतीसाठी शेवटचे आवर्तन आहे.